कचरा वेचक महिलेला मारहाण करून तिच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आलाय. पाळीव श्वानानं चावा घेतल्यानं महिला जखमी झाली असून या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. याबाबत लक्ष्मी गायकवाड यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुप्रिया कांबळे हिच्यासह तिचा भाऊ आणि वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. लक्ष्मी गायकवाड कचरा वेचक आहेत. कांबळे हिच्या घरातील कचरा गायकवाड यांनी उचलला नाही, त्यामुळे सुप्रियानं जाब विचारला. तुम्ही कचरा का उचलला नाही असे तिने विचारले, तेव्हा 3 महिने कचरा उचलण्याचे पैसे दिले नाही असे गायकवाड यांनी सांगितले. या कारणावरून सुप्रियानं गायकवाड यांच्याशी वाद घातला. तिने दांडक्यानं गायकवाड यांना मारहाण केली. घरातील पाळीव श्वान गायकवाड यांच्या अंगावर सोडले. श्वानाने गायकवाड यांचा चावा घेतला. सुप्रियाच्या वडिलांनी मारहाण केल्याचं गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटलंय. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितलंय.